नमस्कार, आपण पाहत आहेत महाराष्ट्र न्यूज। हा बातमी आहे पाथर्डीतील। पाथर्डीमधील आपण या विषयी अगोदर पण एक वृत्तांत टाकलेला आहे, परंतु या भागाचा कुठल्याही प्रकारे डेव्हलपमेंट केलेली नाही आहे, त्याचविषयी ही माहिती आहे। पाथर्डीमधील येडके कॉलनी येथील सध्या राहणाऱ्या लोकांचे अतोनात हाल होत आहेत। या ठिकाणी गटारी बांधण्यात न आल्यामुळे अनेक घाण पाणी रोडवर येऊन या ठिकाणी डासांचं साम्राज्य झालेलं आहे। या ठिकाणी वेड्या बाबळी तसेच इतर गवतसुद्धा अनेक प्रकारचं उगल्यामुळे पाथर्डी नगर परिषदेचं या कॉलनीकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही आहे, असंच यावरून स्पष्ट होत आहे। आपण या अगोदर पण असाच रिपोर्ट पाहिला होता। आपल्या पाथर्डीतील तालुका प्रतिनिधी सचिन रत्नपारखी यांनी याचविषयी आवाज उठवलेला आहे। हे स्वतः येडके कॉलनीत राहत असून अनेक वेळा नगराध्यक्षांना तसेच नगरसेवकांना सांगून देखील या ठिकाणी नाला बांधकाम तसेच रोडवर येणाऱ्या घाण पाण्याचं विल्हेवाट न लावल्यामुळे पाथर्डी नगर परिषदेमध्ये स्वतः सचिन रत्नपारखी यांनी निवेदन देत या ठिकाणी होणारा रोडवरील घाण दूर करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे। जर 1 तारखेपर्यंत जर नाला बांधकाम जर नाही झाले तर या ठिकाणी आमरण उपोषणाला बसण्याची इशारा या ठिकाणी रत्नपारखी यांनी दिलेला आहे। आपण जर महाराष्ट्र न्यूज हब या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व ऑल नोटिफिकेशन क्लिक करा।